ठीक है, ठीक बोल रहे थे। हाँ, बदल मातो का विषय नहीं, पर
खंडे लगा रहा हूँ। हेलो आपल्या खिशात कसं येईल याचा विचार करायचा, तो माणूस सक्सेस होणार। अजून काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, लक्षात घ्या। नंबर एक, आपल्याला तो माणूस, ज्या माणसाने आपल्याला मदत केली, ज्या माणसाने आपल्याला मदत केली त्याला आयुष्यभर कधी विसरायचं नाही, लक्षात घ्या, बरोबर ना। नंबर दोन, जो माणूस काय का दुसरं, जो माणूस आपल्या अडचणीच्या वेळेस पळून गेला याला विसरायचं नाही। आणि नंबर तीन महत्वाचा, ज्या माणसानं आपला अडचणीत आणल्या मरण 13 दिवस झाले विसरायचं। सन्माननीय प्रमोद मांजरेकर यांच्याकडून ते बहुबोलचे 100 रुपयाचे पाकिट मिळाले। मंडळाच्या वतीने स्वागत करतो। धन्यवाद। बालडोळ्याने बाप सारी नारायण बघतो, पैशासाठी माणूस मरतो पैशावर जगतो, पैशावर जगतो। वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे दाम करी कामवेड्या, दाम करी काम करी काम करी काम करी काम करी वासुदेव। गोवर्धन सॉरी गोवर्धन गोवर्धन सेम ना गोवर्धन
फक्त तुमच्या माहितीसाठी युट्यूबवर लागतला होय खरं काका असलं तर माका 500 रुपये देऊ काय आली असं ते काय नाही टाकाव तुम्ही काय विषय नाही युट्यूबवर गेल तर तो गोवर्धन पर्वत उचलला एका बोटाने हे मागच्या जन्मीच खर तर ते विषय होतात कारण प्रभू राम जेव्हा त्यांनी स्वारी करायचं ठरवलं लंकेवरती स्वारी करायचं तेव्हा त्या माकडाने सेतू बांधायला सुरुवात केली त्यामध्ये खारुताई सगळेजण होते आणि प्रत्येक माकड दगड टाकायचे तो दगड करून तो सेतू बांधायचं काम चालू होत तेवढ्यात त्याच्यातली थोडी माकड होती ती बुजबुजायला लागली अरे हे छोटे छोटे दगड टाकेपर्यंत हा सेतू बांधायला किती वेळ लागेल त्यापेक्षा मोठमोठे डोंगर जर असते ना तर डोंगर कोणीतरी उठून आणले असते तर आडवे पटकन घातले असते जेणेकरून सेतू लवकर झाला असता हे जेव्हा बोलतो हनुमंतन हे की हनुमंत जो उडालो डायरेक्ट तर त्या दिस गेलो तो गोवर्धनाकडे गेलो गोवर्धना कुठलं सुरुवात केलंय कारण प्रभू रामासाठी जर सेतू बांधायचा आहे तोपर्यंत गोवर्धन सांगतो हे बाबा कोणाच्या इच्छेविरुद्ध मला तू जबरदस्ती उचलून घेतो हे काही योग्य नाही तेव्हा हनुमंतने त्या गोवर्धनाला सांगितलं अरे गोवर्धन पर्वता मी चांगल्यासाठीच तुला नेतोय कारण साक्षात तुला प्रभू रामाचा स्पर्श होणार आहे आणि त्यामुळे तो सेतू बांधण्यासाठी तुझा उपयोग होणार म्हणून मी नेतोय तुला तर त्या गोवर्धनाने सांगितलं ठीक आहे मला ने पण माझी एक इच्छा आहे मला वचन दे की तू मला नेल्यानंतर प्रभू रामाचा स्पर्श मला झाला पाहिजे तो बोलला ठीक आहे हनुमंताने वचन दिलं आणि उचलल्या त्या गोवर्धनात आणि तो परू समुद्राच्या तिथे आला आणि बघितलं तर तो सेतू पूर्ण झालेलो होतो आता ह्याचा अर्ध नऊ ठेवायचो तू थेट ठेवले मध्ये वाढले हनुमंत म्हणून आता माझा काम झाला माझा काय पोचवता हे पूर्ण झालो सेतू पूर्ण झालो तिथे ठेवला वाटेत त्याला पण परमेश्वराला माहिती होत की हनुमंताने वचन दिलेलं आहे त्या गोवर्धनाला हनुमंताने वचन दिलंय म्हणून पुढच्या जन्मात त्रेता युगात प्रभू राम ते द्वापर युगात श्री कृष्ण आणि ते केवळ आपल्या भक्ताचं वचन पूर्ण करण्यासाठी पुढच्या युगात श्री कृष्णाने गोवर्धनाला आपल्या करंगळीवरती उचललं आणि हनुमंताने दिलेलं वचन पूर्ण झालं लक्षात येईल आपण ट्रेन मध्ये फिरताना किंवा तुमचा हा ही बाजाराची लाईन सगळी इथे तृतीय पंक्ती येत असते म्हणजे आपण छप्प म्हणूया येतात ना आणि ते पैसे मागायला येतात आपण काही काही लोक वाटेत जाताना सुद्धा पुढे गेलो अरे छप्प दिसतो का हे घे 10 रुपये आपण देतो का कारण त्यांचा आशीर्वाद कधी खोटा जात नाही हे तर खरं आपण चक्क्याला जाणून बुजून पैसे देतो त्यांचा आशीर्वाद कधीच खोटा जात नाही आणि 100% हे खरं आहे त्यांनी दिलेला प्रत्येक आशीर्वाद हा सत्यच होतो लहान मुलं बारशाच्या वेळेस सुद्धा त्याला ते आशीर्वाद देतात आई वडील खुश होतात पाहिजे तेवढे पैसे देतात कारण सुद्धा ते तसंच आहे त्याला प्रभू राम जेव्हा निघाले वनवासाला जायला तेव्हा सीमेवरती भरत आणि सगळी प्रजा त्या अयोध्येची सगळी प्रजा प्रभू रामाच्या पाया पडायला लागली की प्रभू रामा तू वनवासाला जाऊ नकोस प्रभू रामाने सांगितलं नाही हे माझं प्रारब्ध आहे मला वनवासाला गेलंच पाहिजे मी येणार परत 14 वर्षानंतर पण इथे तुम्ही जे सीमेवरती आलात ना अयोध्येचे सगळे स्त्री पुरुष आहात तेवढे सगळे निघा आणि आपल्या तिथे आपापल्या कामाला जा सगळे निघाले वाक्य सोडलं रामाने स्त्री पुरुष निघा स्त्री आणि पुरुष होतो ते सगळे गेले पण जे तृतीय पंक्ती होते ना त्यांना आज्ञा तियत रोवले ते नपुसक आपण म्हणूया ते तृतीय पंथी होते ते स्त्री पुरुषामध्ये मोडलेले ते तिथेच राहिले आणि तिथे 14 वर्ष प्रभू रामाचं नामस्मरण ते करत तिथे 14 वर्ष थांबले प्रभू राम जेव्हा आले पुन्हा वर्मा संपूर्ण अयोध्ये प्रवेश करतात सीमेवरती त्यांना ती लोक दिसली अरे तुम्ही इथे काय करताय तर प्रभू रामाला सांगितलं अरे प्रभू रामा आम्ही तुम्हाला इथे सोडायला आलो तेव्हा तुम्ही सांगितलं फक्त स्त्री आणि पुरुष आम्ही ना धड स्त्री आणि ना आम्ही धड पुरुष म्हणून आम्ही इथेच थांबलो प्रभू राम म्हणाला एवढी तुम्ही निस्सीम भक्ती माझ्यावरती करता मग तुम्हाला एक असा आशीर्वाद देतोय आता यानंतर तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा सत्यच होईल म्हणून आपण त्या सगळा सत्य
सध्या मी सांगते का वाणी पण मगाशी खूप चांगलं सांगितलं मी ऐकत होते का सोनेरी मुंगूस अर्धा सोनेरी झाला आणि अर्धा त्या धर्माचं गर्व हरण केलं गर्व करून उपयोग नाही मी म्हटले माकाच सगळ्याचा काही उपयोगाचं नाही ह्या आपली सगळी दोन त्या परमेश्वराच्या हातात आहे लक्षात घ्या आपले उडिये परमेश्वराच्या हातात त्यांच्याकडे लाखो करोडो होते ते पण कोरोना डॉक्टरांच्या पायाजवळ देऊन माका वाचवा करत होते तरी कोण वाचू शकला नाही लक्षात घ्या पण ज्याने आई वडिलांची सेवा आणि त्या परमेश्वराचं नामस्मरण करत केलं तो 100% त्याच्यातून वाचलं एवढं मात्र निश्चित करायचं डबलबारी म्हटल्यानंतर गजर तो गजर हा डबलबारीचा तो गाभा आहे आणि त्याच्यामध्ये गाणी नवीन नवीन येतात ती घेतात कोणतरी म्हणून एक दोन गाणी घेतो फक्त पण त्यामध्ये मी नेहमी बाबासाहेब आंबेडकरांचं नेहमी गाणं घेतो कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्य घटना लिहिली त्यांच्यावरती आणि शिवाजी महाराजांवरती एक कॉमनच छोटस गाणं घेतो एक प्यारा एक राम एक प्यारा एक राम एक अवतार श्याम एक प्यारा एक राम एक अवतार श्याम जो नचला जाए इसे कांगड़े जो नचला जाए इसे कांगड़े कोमल पुण्य जीवन जो नचला जाए इसे कांगड़े कोमल पुण्य जीवन एक प्यारा एक राम एक अवतार श्याम एक प्यारा एक राम एक अवतार श्याम Thank you.
Thank you.
म्हणून थोडं तरी आपल्या आई वडिलांबद्दल इथे काय नाही लक्षात ठेवा.
ही नाती आहेत, ही नाती टिकली भाऊ बहीण आज दुबकले. भाऊ बहिणींची दिवसभर सुट्टी असली ना तर भाऊ आपल्या मित्रांसोबत त्या व्हॉट्सअपवर फेसबुकवर तिकडे बहीण आपल्या म्हणजे बोलणं सुद्धा होत नाही दिवसभर घरात असले तर. ही सत्य परिस्थिती सांगते. जुन्या परंपरा रीतिरिवाज हे सगळे लयास गेलेले. परंतु जुन्यात आज बघा, पूर्वी 10-10 मुलं होती, आता एक नाही की दोन झाली की आधी एकदा लग्न झाल्यानंतर त्यांचा फॅमिली प्लॅनिंग करताना हे ती बायको म्हटले हे आपल्याला 2 वर्ष मुलबाळ नाही नको. आणि बापूस मात्र बाबू असं का बाबूच्या पत्रात काय बाबू आपलं ढोकरा फोडता काय करूचे. अरे तुम्ही 10-10 मुलं होती ना, एक एक दोन दोन मुलं होईपर्यंत घाबऱ्याच्या समोर जायची बायकोची हिंमत नव्हती. प्रत्येक डबल मध्ये सांगते मी हिंमत नव्हती. आणि आता लगीन झालं ना काय साधारण तुम्ही भीती काय लावलं तो आपल्या नवऱ्या काय हात मारतली माहिती आहे. माझं सोनू सोनू सोन्यात नाही झालं तर माझा पिलू म्हणजे भोवत पिलू म्हणता म्हणजे कुत्र्याचा भोवत आहे भोवत पिलू म्हणता पिलू काय तर जान नाही तर जानू भोवत जानू म्हणत शक्य का. जानू कोण नाही केलं तर जानू तू गेलो काल म्हणून तुला काय कोण ना. अरे पूर्वी 10-10 मुलं व्हायची आणि 10 मुलांमध्ये सिझरिंग येऊ विषय तुम्ही कधी ऐकलेलाच पूर्वी म्हातारी लोक आहेत. सिझरिंग येऊ विषय कधी डॉक्टरांकडे जाऊन पॉट बीट फाडतो तेव्हा सिझरिंग विषय होतो तेव्हा नाही होतो. आता 99% सिझरिंग आणि 1% नॉर्मल डिलिव्हरी झाली तर डॉक्टर चांगले असले तर. पूर्वी सिझरिंग व्हायचं नाही, सकाळी उठून ती आपली माता सकाळी उठून राटाचं पाणी काढी राटाचं पाणी व्यायाम होय जाता गिरट वाईन मुसळ काढी रातभर. आता मुसळ हवी आहे मुसळ तेव्हाची ही आहे मुसळ त्याचे घ्या वाईन. आता तुमच्या टायमाने तू व्हायला नसली आता मुलांचं दाखवतं लागतं ह्याला मुसळ म्हणतात त्याला व्हाईन म्हणतात त्याची व्हायला कशी. आणि मुसळांकडे येती वशी आता आता राट मीठ खिल्ले बटन मारल्यानंतर चॉक पाणी झालं आणि करून धर्मस्वरूपाने लाईट गेली असं अंधार हा भो आणि अजून ती आणता कधी पाणी काय आणणार ती आणतो मरमर केलं. बायकांचं ऐक बरा पुरुषांची बायकांची भांडणं बायका कमीच आहेत पण पुरुषांची बायकांची भांडलेली नाही बायकांची काही ठराविक वाक्य ठरलेली तीच फेकणार आहे भांडण झालं काय सांगते बरोबर मेलाय संसारासाठी मी म्हणून संसार केला दुसरा तिसरा गेला असता केव्हा तुला ऐकायची वाटते. आज समाधान वाटलं तुमच्या या मंडळाने. मी खरं सांगतोय मी एवढ्या बागा केल्यात मी म्हणजे ते 11 सांगण्यात मोठेपणा नाहीये तरी पण तुमच्या या मंडळाने या मूर्तीकार तुम्ही लोक आहेत 250 मूर्तीकार आहेत राधापूरचे प्रत्येक जण 500 रुपये काढतो दरवर्षी म्हणे 60 डझन लागतात वस्तू द्या तुमची वाहनासाठी यंदा 100 डझन लागले आणि तुम्ही एक नवा पायंडा घातला की त्यामध्ये गंगा बाकी म्हणजे ज्या विधवा महिला आहेत त्याला पण दिलं खूप चांगलं कौतुकास्पद तुम्ही कार्य केलेलं खूप चांगलं. ते समाधान त्या स्त्रीला 100% बरोबर ना. कारण कुंकू आणि सौभाग्य हे खरं तर त्या स्त्रीचं ते लेणं आहे आणि त्या पुरुषाला फार महत्व पडतो. तो नवरो बेवडो असलो तरी चला पण त्या स्त्री माहिती एखादी बाई तिचं नवरो तर बेवडो असलो ना शेजारी हो आज तुझ्या घरमध्ये बाई जास्त घेतलेली काय म्हणू ती सांगते नाही दरच त्या कमीच घेतलेली कोण बायको चांगलं. कारण त्या बायकोला माहितीये जोपर्यंत माझा नवरा घरात आहे तोपर्यंत माझ्या घराकडे बघण्याची कोणाची हिंमत नाही त्या बायकोला माहिती असतं लक्षात ठेवा. एकदा का त्या बाईचा नवरा गेला ती विधवा झाली तरुण वयात की आताच्या मुली जर विधवा झाले तरुण वयात ना तरी मंगळसूत्र ठेवतात कुंकू लावतात. कारण आपल्या समाजात अशी जर त्या प्रथेनुसार जर चालायला लागली ना तर वपोपलेल्या नजरे आपल्या समाजामध्ये ही कुठेतरी ही बदललं पाहिजे म्हणून आपल्या
कॉलेजच्या मुलांवर आपल्या मुलांवर संस्कार करा. आणि त्या कॉलेजच्या तरुण मुलांना माझं सांगणं आहे, आपण रस्त्याने चालताना एखाद्याच्या बहिणीला किंवा एखाद्याच्या मुलीला आपल्याला बघून जर रस्ता बदलावा लागत असेल ना, तर आपल्यात कुठल्यात काय फरक हवे लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवायचं व्यक्त काय तर उपयोगाचा, बरोबर ना माऊली? आपल्यात अरे माका बघून शायने होय, तुझी नाक मोडली तुझी, ती मोटरसायकल चालायचं असून पोर दिसला कसं वाकडो असो ढ्याका ह्यात बांधून वर आणि मग येऊ चालू पुढे. अरे सगळी ऍक्सिडेंट होत आहेत ना ती तशीच होतात. बघा बाप बिचारा दीड दीड दोन दोन लाखाची गाडी घेऊन दिल्या का गेलो गेलो डायरेक्ट गोवा. त्या दिवशी आम्ही एक पेशंट घेऊन गेलो. आता जे इकडची आपल्या सिंधुदुर्ग बाकी जिल्हा परिषदची म्हणजे जे आहेत ना हॉस्पिटल छोटी छोटी, तिथे तसं कोण काम म्हणजे काय हे नाही आहे. तो त्या विद्वत्तेचे असे डॉक्टर मोठे कोण नाही आहेत. त्या दिवशी आम्ही ऍक्सिडेंट झाला आणि घेऊन गेलो तो. हा तो सिरियस आहे थोडं. तो डॉक्टर सांगतो तुम्ही गोवा गोवा बाप तू आधी तपासत मी एका घेऊन गेलो. तो डॉक्टर सांगता एक तास जर अगोदर आणला असत ना तर प्राण वाचला असता. तो म्हटलं अर्ध्या तासापूर्वी ऍक्सिडेंट झालो. एक तास अगोदर आणला असत प्राण वाचले अर्धो तास झाला तर ऍक्सिडेंट झाला. हे असू आलं नाही सहजासहजी हे विषय हे काही चुटकी नाही. कोणी पण खूप छान छान चुटकी सांगितली पण काय प्रत्येकाची सांगण्याची पद्धत आहे. उद्या तुम्ही हसणार ना मला मला समाधान आहे. हे मला कुठेतरी मी खुश होतो. आता मी खुश शब्द असेल बघा यात 400-500 रुपये गावले आम्ही गेलो बायको खुश. तर बाकी हे सगळे प्रवासातच गेले आमचे. पण हे जे काही 400-500 बायको होते वा खुश चल वान घे वान. तुम्ही वाटत असणार आधी आपण वाटायचा आपण आधी काय आपले नवरा बायको तो संसाराला लक्षात घ्या. आपल्या बायकोवर जबरदस्त प्रेम करायचं तरच संसार चांगला होणार. तुम्ही बायकोशी भांडत राहिलात ना घरात तुमच्या एक वेळ अंगण असेल तरी चालेल. परंतु घरात निघणारा प्रत्येक माणसाचा शब्द ना गोड पाहिजे लक्षात ठेवा. तुमच्याकडे जो वास्तुपुरुष असतो ना तुम्ही सकाळी उठून जर भांडण सुरुवात केली तर वास्तुपुरुष स्वतः दिवसभर भांडणं तुमच्या घरात होणार. पण तुम्ही जर चांगलं भलं काय असेल किती वापरू शकतो तुम्ही प्रेमाने करा तथास्तु करणार तुम्ही आयुष्यात कधी. कारण लक्ष्मी चंचल आहे. कोणी मी श्रीमंत आहे म्हणून उपयोग नाही आणि गरीब आहे म्हणून लागून जायचं नाही. कारण 50 लाखाची फॉर्च्युनर घेऊन फिरणारा रस्त्यावरून फिरणारा माणूस ना 20 रुपयाच्या मुळ्याच्या भाजीसाठी त्याला रस्त्यावर उतरून 20 रुपयाची मुळ्याची भाजी शेतकऱ्याकडून घ्यावी लागते हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आपण शेतकरी असल्याचा अभिमान आपल्याला पाहिजे. शेतकरी चला फॉर्च्युनर 50 लाखाची ठेव तुझ्याकडे. हा ठीक आहे. मराठी भाषा आहे. वळवावी तशी ओळखते पळवावी तशी पण आपलं आपण केव्हा केव्हा काय बोलतो म्हणजे आपण बोलतो पण तिथे वेळ अर्थ निघतात आपल्या पटकन लक्षात येत नाही. आपल्या पटकन लक्षात येत नाही त्यामुळे ते युट्यूबवर जाते. आपण पुढे चला. Let's go.
Thank you.
धन्यवाद।
धन्यवाद।